खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. पुणेकरांना पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. पुढील 45 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस वेळेवर पडला नाही तर मे आणि जून महिन्यामध्ये शहरात तीव्र पाणी टंचाईची शक्यता वर्तवण्यात येते. चार धरणांमध्ये 9 TMC पाणीसाठा शिल्लक आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या नाथसागर धरणाची पाण्याची परिस्थिती आता चिंताजनक झाली असून या धरणात आता फक्त केवळ 10% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र असं असताना दुपारी तळणेवाडी परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्त नसलेला उजवा कालवा फुटला आणि यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचं पाहायला मिळालंय. कांद्याला कवडीमोल दर मिळतोय. सध्या कांद्याला 5 ते 6 रुपये किलो पासून ते 15 ते 16 रुपये प्रति किलोचा दर मिळतोय. भाव वाढेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेतातच कांदा साठवून ठेवलाय. कांद्याची गुणवत्ता आणि वजन घटत चाललेलं आहे. पुण्यातील बिबेवाडी सुपर परिसरामध्ये गुरुवारी रात्री 11 सुमारास 10 ते 15 गुंडांनी 5 रिक्षा 15 ते 20 दुचाकी आणि एका कारवर कोयत्याने वार केला आणि मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या भागातील महिला लहान लहान मुले आणि नागरिक प्रचंड दहशतीत वावरत आहेत. वारंवार असे प्रकार घडत असून पोलीस या गुंडांवर कारवाई करत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे आणि नागरिकांनी केलेला आहे. शाहूवाडी तालुक्यातील मौजे करुंगळे गावाच्या यात्रेमध्ये कुस्तीपटू प्रणव पाटील यांनी नेत्रदीपक कुस्ती केलेली. यावेळी मराठा समन्वयक आबासाहेब पाटील यांच्या हस्ते पैलवान प्रणव पाटील यांचा ढाल आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी NB पाटील, उदय खोत, युवराज पाटील, बाजीराव पाटील, अशोक वारंग देवळेकर, भाऊसाहेब पाटील, दिनकर लोहार, संतोष लोहार, सागर पाटील असे मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रावर एकीकडे अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. दुसरीकडे मुंबईसह ठाणे कोकणात उष्णतेची लाट आहे. पुढील 48 तासांमध्ये हवामान विभागाने कोकणामध्ये तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवलाय. पुढील 2 दिवस मुंबई ठाण्यासह कोकणात हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली असून उष्णतेचा येलो अलर्ट जारी केलाय. त्यातच उर्वरित महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट कायम आहे. पुढील 48 तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवलेली आहे. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे. रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी होते. अनेकांना आरक्षण मिळत नाही. जनरल डब्यातून लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागतोय तर आरक्षण डब्यामध्ये आणि AC डब्यांमध्ये जेवण आणि पाणी तसेच IRCTC कडून दिलं जातं. परंतु जनरल डब्यात काहीच मिळत नाही. रेल्वेनं जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आता विचार केलाय. जनरल डब्यात स्वस्तात जेवण आणि पाणी दिलं जाणार आहे. 20 आणि 50 रुपयांमध्ये जेवण दिलं जाणार असून 3 रुपयात पाण्याचा ग्लास दिला जाणार आहे. रायगडच्या खोपोली परिसरामध्ये अवकाळी पाऊस सुरू झाला. जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सकाळच्या सुमारास कामावर निघालेल्या चाकरमान्यांची मात्र तारांबळ उडालेली आहे. पालघर जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. जव्हार मोखाडसह पालघरमध्येही पावसाची रिमझिम सुरू झाली. त्यामुळे बागायतदार आणि उत्पत्तीधारक शेतकरी व्यावसायिक पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर अनेक दिवस उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रात एका तरुणाने कुऱ्हाडीने EVM मशीन फोडली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. EVM फोडल्याचं कारण अद्याप कळलेलं नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क धुळे विभागाने मोठी कामगिरी केली. चारचाकी वाहनासह सुमारे 6,40,000 मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमा तपासणी नाका हात हाडाखेड या तालुक्यामध्ये शिरपूर या ठिकाणी सापळा रचून सदर वाहन अडवण्यात आलं. परंतु अंधाराचा फायदा घेत वाहन सोडून चालक फरार झाले. यासंदर्भात फरार चालकाविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. गव्हाच्या गोणीआड गुटख्याची तस्करी करणाऱ्यांना तुर्भे पोलिसांनी सापळा रचून अटक केली. मध्य प्रदेशमधून आलेल्या या कंटेनरला ताब्यात घेत तपासणी करण्यात आली. कंटेनरमध्ये सुरुवातीला गव्हाच्या गोण्या असल्याचं चित्र दिसून आलं. मात्र आतमध्ये जवळपास 10 लाख रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गाडी आणि गाडीतील संपूर्ण माल जप्त केला असून चालक आणि वाहकाला अटक केलेली आहे. हा गुटखा कुठून आला, कुणाला दिला जाणार होता याचा अधिक तपास तुर्भे पोलीस करत आहेत.
50,000 रुपयांची लाच स्वीकारताना साक्री तालुक्यातील म्हसदी येथे ग्रामसेवक मेघश्याम बोरसे याला अटक करण्यात आलेली आहे. प्रभागामध्ये विकास कामे मंजूर करण्यासाठी महिला ग्रामपंचायत सदस्याच्या पतीकडून ग्रामसेवकाने 2,00,000 रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 50,000 रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना ग्रामसेवक बोरसे याला अटक करण्यात आली. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केलेली आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या घरावर गोळीबाराच्या प्रकरणाची घटना घडली. यावेळेस पोलिसांनी गंभीरतेने दखल घेऊन 2 आरोपींना अटक केली. आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर आता पोलीस चौकशीतून आणखी महत्वाची माहिती समोर आली. त्यातच या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पंजाबमधून बंदूक पुरवठा करणाऱ्या आणखी 2 आरोपींना अटक केलेली आहे.